कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख, काळ्या कुट्ट मातीतून पांढरं सोनं काढण्याची क्षमता ठेवणारे, एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे, महाराष्ट्र राज्य पारितोषिकाची मानकरी, समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी, माननीय श्री अमृतरावजी देशमुख. आपण अंबोडा या यवतमाळ जिल्ह्यातील छोट्याशा गावातून निघून आज पूर्ण राज्यभर आपली ओळख आहे. आपले कॉटन गुरु आयोजित या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत. यानंतर मी कॉटन गुरु माननीय श्री मनीषजी डागा सरांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना विचारावे. ओवर टू यू मनीष सर. आभार समर्थ. जसं नाव आहे तसं तुझं काम आहे दादा. आणि अमृतरावजी देशमुख आपल्या संगती आहे, एक खूप प्रगतिशील शेतकरी, एक एक शेतामध्ये वैज्ञानिक आपण त्यांना म्हणू शकतो. आणि अमृतरावजी, आपल्यासाठी प्रश्न हे आहे की कापसाला कोणता खताचा डोस पहिला दिल्याने जास्त फायदा होणार आहे? आता कापसाची लागवड होऊन 10 ते 15 दिवस झाले आहे, लोकांना वाटतंय की हाच खरा वेळ आहे, की कोणता राईट अप्रोच असते कापसाच्या खतासाठी, थोडा आम्हाला गाईड करा. तुमचा माइक ऑफ आहे अमृतरावजी, फोनचा अनम्यूट करा तो. हो हॅलो. हो आवाज येतोय एकदम बरोबर. हो एकदम क्लिअर आवाज येतोय. हॅलो. हा अमृतराव बोला. नमस्कार. आता कसं आहे की शेतकऱ्यासाठी जे काय काम तुमचं चालू आहे, यावर्षी तर आपले कार्यक्रम नाहीत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की यावर्षी कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे, आम्हाला बोलवायचा आहे. आणि हे शेतकऱ्याला फार उपयोगी पडला, कारण तुम्ही एक बाजूचे जसं की दोन नाणे आहेत त्या पद्धतीने तुमचं चालू आहे, एकीकून चित आणि एकीकून पट असते. याचप्रमाणे कसं आहे की एकीकून शेतकऱ्याला आता योग्य वेळ आहे की खतापासून आता निसर्ग शेवटी आहे की नाही, निसर्गासोबत शेतकऱ्यांना दोस्त साधा करायला पाहिजे, निसर्गासोबत आपल्याला चालावं लागते. आणि तशी एक वेळ आहे, एक कापसाचं आपण नियोजनची वेगळं आहे. आणि नंतर कापूस तयार झाल्यानंतर तुमच्याकडचे एक पर्याय आहे की समजा की शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त भाव मिळायला पाहिजे, त्याच्याकडे तुमच्याकडे भरपूर असे व्यापारी पण जुटलेले आहेत. म्हणजे ह्या शेतकऱ्यासाठी दोन्ही काम आले. शेतकऱ्याचं कसं आहे की एक तर उत्पन्न व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबाने जर भाव जर भेटला समजा तर शेतकऱ्याचा का सुखी कोणी राहणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही हे दोन्ही काम करत असल्यामुळे शेतकऱ्याच्या वतीनं तुमची आभारी. दुसरी गोष्ट, आता हे सुरुवात पासून आपण ज्यावेळेस निसर्गाचं बदलतं निसर्ग समजा पाणी पाऊस कधी आहे, म्हणजे याच्यात बऱ्याचशा गोष्टी कोव्हा पाणी पडते तर कोव्हा पाणी पडत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. आणि मग आपण जसं की सुरुवातीचं जे खत आहे हे महत्वाचं आहे, की सुरुवातीला खत कसे द्यायचे. सर्वात जर उत्पन्न जर आपण जर खताचं जरी नियोजन आपण जरी केलं आपल्या तुमच्या म्हणजे माध्यमातून या कार्यक्रमाच्या, तरी शेतकऱ्यांना मी तर सांगतो की 2 पट उत्पन्न होईल समजा 100%. परंतु शेतकऱ्याने जे या तरी शेतकऱ्याने या कार्यक्रमात या पाहिजे, सामील व्हा पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी ऐकायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून आपण जे काय करतो ते शेवटपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण तर सांगणारच आहोत, तर त्याचा नक्कीच या कार्यक्रमाबद्दल म्हणजे फायदाच होणार आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस सुरुवातीचं खत देतो समजा, हे सुरुवातीचं खत आपण जसं की हलकं रान आहे, जसं मुरमाड शेती आहे, जसं हलकं रान येते एक आणि एक रान भारीचं येते, आणि नंतर रान असते काही की खताचं बिवळाचं असते, अशा रानाच्या हिशोबाने आपल्याला खतं द्यायच्या असतात. त्याचे नियोजन या त्या पद्धतीने आहे. हलकं रान असेल मुरमाड असेल त्या शेतकऱ्यांना काय करायचं की निघल्यापासून लागवड केल्यापासून नाही, निघाल्यापासून 28 दिवसाला पहिला डोस द्यायचा. भारीचं रान आहे काहीचं रान आहे ज्या शेतकऱ्याचं, त्या शेतकऱ्यांनी 30 दिवसापासून पहिला डोस द्यायचा 30 दिवसानंतर निघाल्यापासून. आणि ज्याच्याकडे मग मिरची बिवड आहे, हळदीची बिवड आहे, नंतर आपलं गव्हाचे बिवड आहे, असे काही बरेचसे बिवड आहेत समजा, की त्या जागी 35 दिवस कोणतेही रासायनिक खतं नाही द्यायचे. म्हणून आपण सुरुवातीला ज्यावेळेस खतं देतो ते त्यावेळेस सुरुवातीचं खत आपण 10-10, 26-26 हेच अशी परत केली आहे. याचं कारण कसं आहे की सुरुवातीला जे NPK हे जे महत्वाचे असते, तर सुरुवातीला या खतात कसं आहे की आपण 50-60-70-80 दिवस नंतर कोणतं अजिबात देतच नाही.
आणि म्हणून काय या 10-24 म्हणजे नत्राचं प्रमाण 5-6 किलो आहे, 10% जे आहे ना तिथे 5-6 किलो नत्राचं प्रमाण असल्यामुळं हे आपण या 10-24 शिफारस केली आहे. आणि म्हणून काय आले की सुरुवातीला काही शेतकरी पाहतो आपण आणि आतापर्यंत बरेचसे पाहतो चॅनलवर बरेचशा बऱ्याचशा गोष्टी सांगत आहेत, समजा की पहिला हप्ता दुसरा हप्ता इतका तिसरा हप्ता इतका, पहिल्यांदा मी 10-26 टाकते त्याच्यात युरिया टाकते सांगते तर पुन्हा दुसऱ्या हप्त्यात युरिया टाकते तर काय होते की अतिरिक्त युरिया जास्त होते त्याच्यामुळे सुरुवातीला युरिया चालत नाही जास्त. आणि म्हणून काय होते की झाडाचं एक रोग तर वाढतेलच युरियामुळे आणि नंतर ते जे डिस्टन आहे समजा दोन्ही फळफाद्याचं आपण वारंवार शेतकऱ्या सांगतो की 14 फळफाद्यापर्यंत 2.5-3 इंच मोठं बसले पाहिजे आणि 14 फळफाद्याच्या पुढे 3-1 इंच दोन्ही फळफाद्याच्या अंतर मध्ये बसले पाहिजे. मग युरिया टाकल्यामुळे काय सुरुवातीला की हे 4 फूट अंतर वाढेल समजा, है की नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला 10-26 याची शिफारस केलेली आहे आणि म्हणून पहिल्यांदा 10-26 आणि नंतर 28-30 दिवसाला आपण सुरुवातीला सांगल्यानंतर दुसरे ज्या वेळेस आपल्याला खत द्यायचं आहे नंतर 12-14, 12-14 फरकात द्यायचा आहे. नंतर दुसरा डोस आपण काय सांगतो की एक 10-26 पेरून लिहायचा आपला दोन्ही फट्टे जे 5 फुटाचा आणि आमचा 1 7 फुटाचा आहे का, एक फटा या दोन्ही फट्ट्यात सरच्याला मोगे लावून सरती किंवा मोगे आपण म्हणतो त्याला ते लावायचा आणि एक फट्टा जर यात पेरला तर एक फट्टा सोडायचा आणि दुसऱ्या फट्ट्यात पेरायचं. आपण काही बरे शेतकरी पाहतो कोणी रिंगण पण टाकते तर दोन्ही बाजूंना खत टाकते तर त्याच्यामुळे काय की झाड खत पार झपाट्यानं ओढ घेईल आणि नंतर पण पिवळं पडते. म्हणून थोडं 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 खत त्याला मिळते म्हणून आपण एक फट्टा आड करायचा, एक फट्टा आड द्यायचा आणि एक फट्टा आड द्यायचा नाही. त्याच्यामुळे काय आलं की आपण एक फट्टा आड करून जर दिलं तर कमी वेळात कमी खर्चात आपल्याला काय की खर्चाची पण बचत होईल. आणि म्हणून तिसरा डोस 1-10-26-26 म्हणजे 12-14 इंचाच्या फरकाने आणि 10 किलो सल्फर देतो. आणि नंतर मग आपण आपल्या कार्यक्रमातून माध्यमातून पाहू काही जर समजा प्लॉटवर आपल्याला दाखवता जर जमले समजा तर त्या झाडाच्या अवस्थानुसार त्याचे आपण खताचे नियोजन पण सांगू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की झाडाला बघूनच आपण ते केलं पाहिजे. आपण मुलं बाळाला बघतो तसंच आपण झाडाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि झाडाला किती पाहिजे त्या प्रमाणात द्यायचं आहे. जास्त दिलं तरी पण नुकसान होतं, पाणी असो की खत असो, नाही का? नाही नाही मी पाहतो की आता पण जे काही शेतकरी आहेत ना खत जास्त दिल्यामुळे उत्पन्न कमी होते त्याच्यामुळे खर्च वाढला, फवारणीचा खर्च वाढला, औषधाचा खर्च वाढला, झाड खूप डिस्टन्स वाढले. आणि सर्वात जर महत्वाचा भाऊ तर सर्वात महत्वाचं कोणता आहे की शेतकऱ्याच्या जे कापसाच्या झाडाला समजा 55-60 फळ फाड्या राहिल्या पाहिजे झाल्या पाहिजे. आणि सुरुवातीपासून आपण जर सुरुवातीला खत जर दिले समजा 24-48 फळ फाड्या लागणार. सर्व गणित जर असेल तर उत्पन्नाचा आवडीचं उत्पन्न घेत असाल तर फळफाड्या महत्वाच्या. आणि म्हणून फळफाड्या कशा वाढवायच्या तर ते आपण जे नियोजन सांगतो खताचं डिस्टन्स 2.5-3 इंच याच्या हिशोबाने जर दिले तर 55-60 फळ फाड्या लागते ना आणि 26-28 लागते. आपण उदाहरणार्थ शेतकऱ्याने 40 जरी फळफांड्या लावल्या, 5 बोंड लावले, 5 कैऱ्या जर लावल्या तरी 12×20 म्हणजे 1 किलो कापूस निघेल आणि 5,000 जर राहणार तर कमीत कमी बसेल ना तरी 45-45 पण उत्पन्न होऊ शकतो ना. म्हणून फळफांड्याला तेवढंच महत्व आहे. बरोबर आहे. आणि सोयाबीन साठी खास काय आहे का सूचना आपल्यासाठी आपल्याकडे? कारण की आता थोडेसे शेतकरी सोयाबीन पण घेत आहे सध्या. तर कसं आहे भाऊ मी सांगतो की आता हे सोयाबीन आहे कापूस आहे की नाही आणि शेतकऱ्यांना एकत्रित येण्याची जरूरत आहे. समजा आतापर्यंत आपण पाहतो तुम्ही पण आपण बरेचसे कार्यक्रम घेतले जाते की नाही. कापसावर बोनस होत आहे त्याला आपण बोंडाळी म्हणत आहोत, त्याच्यावर खूप खर्च होत आहे. आणि तसं ते सोयाबीन मध्ये काय झालं की आता सध्या गेली वर्षी आम्ही कृषी विभागाकडे वगैरे खूप तक्रारी केलेल्या आहेत. आता कलेक्टर साहेबांकडे पण गेलो आम्ही समजा की त्यांना सांगितलं की ते फुलं अवस्थेत एक चक्री भुंगा आला होता समजा. म्हणजे ते चक्री भुंगा काय करते वरचा जे शेंडा ठोक आहे किंवा पानाला असा एक काप मारते असा आडवा आणि त्याच्यात अंडी सोडते आणि त्याच्यात अंडी सोडल्यामुळे ते काय झाले की ते जे वरच वरून जी आळी तयार झालेली ते बुडाकडे जाते खात्याचा गाभामधला भाग आणि त्याच्यामुळे गेल्या वर्षी 3-4 क्विंटलचं नुकसान झालं होतं. आता हे काय झालं की गेल्या वर्षी पण त्या हिशोबानं उशीर आलता परंतु काय झालं की गेल्या वर्षी त्या जे रोग आहे समजा यावर्षी मुक्कामाला शेतात आहे शेतकऱ्याच्या. आता मी पाहिले की बरेच आता मी तुम्हाला टाकले उद्याला व्हॉट्सअपवर तुमच्या पण की 15-20 दिवसातच याच्यावर चक्री भोंग यायला सुरुवात झाला. याच्यात दोन रोग आहेत, एक सेम्पला आहे
आता टेकडी भुंगा काय करते की वर सिंडाकून खाली खात जाते घर त्याला, आणि स्टेम फ्लाय म्हणतो त्याला, खोडाळी म्हणतो ना, ते बुडातून काय करते की वर खात जाते, म्हणजे येणं वाटून घेतलंय, एक जाते शेड्याकून खात असे एक जाते बुडाकून, शेतकऱ्याला 2 क्विंटल उत्पन्न होणार नाही. आणि यावर्षी फारच परिस्थिती खराब आहे, मोठं म्हणणं आहे. आणि आपण याच्याबद्दल एक कार्यक्रम बरेचसे घेऊ, समजा जर असं जर चाललं आज चक्री भोंगा स्टेम फ्लाय, तर शेतकऱ्याला आम्ही सांगतो की 2 क्विंटलच्या वर उत्पन्न होणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची महत्व माझ्या ज्यावेळेस आपण शेतात